प्रामाणिकता, शुद्धता आणि पारदर्शकतेचे प्रतीक म्हणजेच रतनलाल सी बापना ज्वेलर्स, जहां विश्वास ही परंपरा आहे। कोरोनाच्या वैश्विक महामारीमध्ये लोकांमध्ये भीतीचे वातावरण असताना माजी मंत्री आमदार गिरीश महाजन यांच्या जीएम फाउंडेशन कोविड केअर सेंटरने लोकांच्या मनातील भीती काढून त्यांना कोरोनामुक्त करण्यात यश मिळवले आहे। राज्यात लक्षवेधी ठरलेल्या या कोविड केअर सेंटरने कोविड रुग्णांची मने जिंकली होती। मंगळवारी 27 ऑक्टोबर रोजी जळगाव शहरातील रहिवासी असलेल्या व उपचार घेत असलेला शेवटचा रुग्ण पूर्णपणे बरा होऊन घरी परतला आहे। जळगावातील शिरसोली रस्त्यावर रायसन इन्स्टिट्यूटच्या आवारात असलेल्या या जीएम फाउंडेशनच्या कोविड केअर सेंटरमध्ये सकाळी योगा, दिवसभरात मनोरंजनाचे कार्यक्रम, पोषक जेवण यामुळे हे कोविड सेंटर राज्यात लक्षवेधी ठरले होते। गिरीश महाजन यांच्या दूरदृष्टीमुळे आणि अचूक नियोजनामुळे कोविड केअर सेंटर लोकप्रिय झाले। या सेंटरमुळे गिरीश महाजन यांची राज्यभरात स्तुती झाली होती। गणेश उत्सवात देखील शासनाचे नियम पाळून सांस्कृतिक कार्यक्रमाद्वारे रुग्णांना मानसिक बळ देऊन कोरोनामुक्त करण्यात या कोविड केअर सेंटरने महत्त्वाची भूमिका बजावली होती। सर, मी गिरीश भाऊ महाजन यांच्या कोविड सेंटरमध्ये एक कोविड योद्धा म्हणून ॲडमिट होतो। गेल्या ज्या 8-10-15 दिवसामध्ये माझी कोविड सेंटरमध्ये जी ज्या पद्धतीने सगळी व्यवस्था ठेवण्यात आली होती ती पूर्ण महाराष्ट्रभरात अशी कोणत्याच सेंटरला व्यवस्था ठेवण्यात आली नसेल, इतक्या योग्य पद्धतीची आणि छान पद्धतीची व्यवस्था इथे ठेवण्यात आलेली होती। गिरीश भाऊ महाजन यांचे मी मनापासून आभार मानतो। त्यांनी या ठिकाणी 1400 वर पेशंट्स जे आहेत ते इथून बरे होऊन गेलेले आहेत आणि किंबहुना सगळ्या पेशंट्सची जी पण प्रतिक्रिया असेल ती मी जे सांगतोय त्याच्या व्यतिरिक्त काही असू शकत नाही, हे मी ठामरित्या सांगतो। घरासारखं सुशिक्षितपणा वाटला, सर्व व्यवस्थिशीर वाटलं, आमची सोय पण चांगली झाली, सरांनी लक्ष दिलं, सरांच्या तब्येती आमच्या ठणठणीत झाल्या, तुमचे आभार। लहान मुलांसाठी विविध स्पर्धा, गीत गायन देखील आयोजित करण्यात आले होते। दवाखान्यापेक्षा हिल स्टेशन सारखे स्वरूप या सेंटरला प्राप्त झाले होते। कोविड सेंटरमध्ये असलेला नम्र वैद्यकीय स्टाफ, सिस्टर, स्वयंसेवक यांची सेवा लोकप्रिय ठरली होती। यामध्ये डॉक्टर मोनिसा शेख, डॉक्टर परमानंद पाटील, डॉक्टर भोजराज सावंत यांच्यासह परिचारिका, कक्षसेवक तसेच आमदार गिरीश महाजन यांचे कार्यकर्ते अरविंद देशमुख, मनोज जंजाळ, शिवाजी पाटील, अक्षय जाधव यांनी रुग्णांची सेवा केली। कोरोनाच्या या वैश्विक महामारीमध्ये कोविड रुग्णांना चांगल्या सुविधा मिळाव्या या हेतूने माननीय आमदार गिरीश भाऊ महाजन यांनी जळगाव शहरामध्ये कोविड केअर सेंटर सुरू केलं होतं। साधारणतः 3 महिने या कोविड केअर सेंटरला सुरू होऊन झालेले आहेत आणि आज आपण बघतो आहोत की सर्वदूर कोविडच्या रुग्णांची संख्या कमी होत आहेत। आमच्या जीएम फाउंडेशन कोविड केअर सेंटरमध्ये संख्या सुद्धा कमी झालेली आहेत आणि आज शेवटचा रुग्ण या कोविड केअर सेंटरमधून सुट्टी देऊन कोविड केअर सेंटर बंद करावं याकरता आम्ही शासनाकडे परवानगी मागतो। चांगला अनुभव या काळामध्ये राहिलेला आहे आणि आमचा अनुभव असा आहे की आमच्या जीएम फाउंडेशन कोविड केअर सेंटरमध्ये रुग्ण आल्यानंतर 24 तासामध्ये त्याचं आत्मबल वाढवण्यासाठी आम्ही यशस्वी झालेलो आहोत आणि 100% यश त्या ठिकाणी आम्हाला आलेलं आहे। एकही पेशंट या दरम्यानच्या काळात दगावला नाही, 100% पेशंट हे बरे होऊन घरी गेलेले आहेत, याचं खूप चांगलं समाधान आहे। लोकांचा या सेंटरमध्ये उपचार घेण्यासाठी कल होता। सदरचे कोविड सेंटर हे खासगी असले तरी पूर्णपणे विनामूल्य होते। राज्यभरात या कोविड सेंटरचे कौतुक होत असून माजी मंत्री आमदार गिरीश महाजन यांच्या कार्याची प्रशंसा होत आहे। आतापर्यंत 1400 रुग्ण कोरोनामुक्त झालेले आहेत। कोविड केअर सेंटरला नंदकुमार अडवाणी यांचे सहकार्य लाभले। जळगावहून धर्मेंद्र राजपूत सोबत आनंद शर्मा, इंडिया अप तक न्यूज, मराठी।